नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी महाडिक आपल्या अर्थात या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते आपण या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र ह्या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी सांगितलेल्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या स्वरूप महत्त्व किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे काय ते पाहूया अर्थशास्त्राच्या ज्या मुख्य शाखा आहेत त्यातील ही सूक्ष्म अर्थशास्त्र ही, ही एक शाखा आहे म्हणजे अर्थशास्त्राच्या ज्या दोन मुख्य शाखा आहेत एक आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी आहे ती स्थूल अर्थशास्त्र त्यातील ही सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स ही एक शाखा आहे आता त्या सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेचा आपण अभ्यास पाहणार आहोत तर सूक्ष्म अर्थशास्त्र यालाच मायक्रो इकॉनॉमिक्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं यालाच वेष्टी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं शा, अंशलक्ष अर्थशास्त्र व्यक्तिगत अर्थशास्त्र अणुअर्श अर्थशास्त्र व सूक्ष्म आर्थिक विश्लेषण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र या संज्ञेचा प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी वापर न करता त्याच्याऐवजी वेष्टी अर्थशास्त्र म्हणजे काय असंही विचारू शकतात किंवा व्यक्तिगत अर्थशास्त्र या संज्ञेचाही वापर केला जाऊ शकतो म्हणजे म्हणून हे वेष्टी अर्थशास्त्र अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषण या संज्ञाही माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र याचा थोडक्यात इतिहास बघूया म्हणजे या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सूक्ष्मलक्षी या शब्दाचा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा शब्द प्रयोग सर्वप्रथम ओस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी एकोणीसशे तेहतीस साली केला आता सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राला इंग्रजी भाषेत मायक्रो हा शब्द वापरला पर जातो परंतु हा शब्द आला कुठून तर मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोज या शब्दापासून तयार झाला आहे म्हणजे मायक्रोज म्हणजे लहान स्मॉल म्हणजे थोडक्यात मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान भागाचा अभ्यास करणारे शास्त्र होय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ या अर्थ जनक कोणाला म्हटलं जातं तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर ॲडम स्मिथ यांना या सूक्ष्म अर्थशास्त्राचा जनक म्हटलं जातं आणि डॉक्टर मार्शल यांनी या सूक्ष्म अर्थशास्त्र या संकल्पनेला पूर्ण रूप प्राप्त करून दिलं आता या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी विविध अर्थतज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत त्याच्यात मॉरिसोडॉप आता मॉरिसोडॉप काय म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अध्ययन अध्ययन करणारे शास्त्र होय सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे बारकाईनं अभ्यास करणारे शास्त्र होय म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या अभ्यास करताना संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता एकत्र एक अभ्यास न करता त्याचे लहान लहान छोट्या छोट्या घटकांमध्ये विभागणी करून त्या छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास करणे असं मॉरिस डॉब यांनी त्यांच्या व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर प्राध्यापक लर्नर ए पी ते काय म्हणतात की अर्थव्यवस्थेच्या जैविक प्रणालीत व्यक्ती व कुटुंबे उपभोक्त्यांची तसेच व्यक्ती व उद्योग संस्था उत्पादकांची भूमिका कशी पार पाडतात हे पाहणे अभ्यासण्यासाठी अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहणे सूक्ष्म अर्थशास्त्रात समाविष्ट होते म्हणजे सूक्ष्म यांच्या मते प्राध्यापक लर्नर पी यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील छोट्या घटकांचा विस्तृत छोट्या घटकांचा परंतु त्या छोट्या घटकांचा विस्तृत अभ्यास करते आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर संपूर्ण शरीराचा अभ्यास न करता त्या शरीरातील एका छोट्या अवयवाचा संपूर्ण अभ्यास करणे किंवा मोठ्या घटकांचा एकत्रित एक अभ्यास न करता त्यांची विभागणी लहान लहान घटकात करून त्यांचा सूक्ष्मपणे बारकाईने अभ्यास करणे त्यानंतर केई बोल्डिंग आता केई बोल्डिंग काय म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब विशिष्ट किमती मजुरी उत्पन्न विशिष्ट उद्योग विशिष्ट वस्तू इत्यादींचं अध्ययन होय म्हणजे केई बोल्डिंग मते या ज्या छोट्या छोट्या घटक आहेत जे लहान लहान घटक आहेत त्यांचा अभ्यास करणे होय आता या आपण विविध अर्थतज्ज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या पाहिल्या म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहान लहान पण आर्थिक घटकांचा संपूर्ण अभ्यास करणे म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न एका व्यक्ती कुटुंबाचे उत्पन्न एका व्यक्तीचा खर्च अशा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो ही आपण त्याची व्याख्या आणि संकल्पना पाहिली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप आता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध किंवा विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये विशिष्ट उद्योग संस्था किंवा विशिष्ट कुटुंब विशिष्ट वस्तूंची किंमत अशा लहान लहान पण त्या लहान घटकांच्या आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो हा विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्रातील महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंशिक संतुलन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक संतुलनाचे विश्लेषण आता संतुलन म्हणजे काय तर समतोल म्हणजे मागणी व पुरवठा यांच्या संतुलनातून यांच्या समतोलातून किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अंशलक्षी आर्थिक प्रश्नांचाच अभ्यास आता अंशलक्षी म्हणजे सूक्ष्मलक्षी किंवा वेष्टी अर्थशास्त्र या आर याच्यामध्ये आर्थिक प्रश्नांचाच अभ्यास केला जातो म्हणजे याच्यामधील जे लहान लहान आर्थिक प्रश्न असतील याचाच अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असं असेल तर कोणत्या वस्तूचं उत्पादन करावे किंवा ते उत्पादन करताना कोणत्या यंत्राचा वापर करावा त्याचे वितरण कसे करावे या लहान लहान प्रश्नांचाच काय केला जातो याच्यामध्ये अभ्यास केला जातो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे गृहीते आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात जे सिद्धांत मांडले जातात म्हणजे उदाहरणार्थ घटत्या उपयोगितेचा सिद्धांत किंवा मागणीचा सिद्धांत पुरवठ्याचा सिद्धांत यासारखे जे सिद्धांत मांडले जातात त्याच्यासाठी विशिष्ट परिस्थिती गृहीत धरली जाते म्हणजे उदाहरणार्थ पूर्ण रोजगार इतर परिस्थिती कायम किंवा बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे ही ह्या गोष्टी गृहीत धरल्या जातात त्याच्यातूनच सिद्धांत मांडले जातात म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हे गृहित गृहिताचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे विभाजनावर भर आता आपल्याला माहिती आहे अर्थशास्त्रामध्ये लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो किंवा एखाद्या मोठ्या घटकांचा त्याची लहान लहान घटकांमध्ये विभागणी करून त्याचा लहान लहान घटकातील एका घटकाचा विस्तृत अभ्यास केला जातो म्हणजेच काय याच्यावरती विभाजनावर भर दिला जातो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेची लहान लहान घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो त्यानंतर वस्तुरूप घटक महत्त्वाचे आता वस्तुरूप घटक सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचे असतात हे आपण आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप पाहिलं त्यानंतर आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आता बघा कशा कशासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे तर पहिला पॉईंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म म्हणजे लहान लहान घटकाच्या अभ्यासासाठी हे सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचे आहे त्यानंतर उत्पन्नाच्या विभाजनाच्या अभ्यासासाठी आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये पाहिलं की विभाजनावर भर आहे म्हणजे इथं उत्पन्नाचं जे विभाजन करायचंय त्याचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे वि उत्पन्नाचं विभाजन कशा प्रकारे करावे याचासुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर पुढचं आहे किंमत निश्चित आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवा यांच्या किंमती कशा निश्चित केल्या जातात किंवा जे उत्पादन एखाद्या वस्तूचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी उत्पादनाचे चार घटक महत्वाचे असतात त्याच्यामध्ये भूमी श्रम भांडवल व संयोजक यांना खंड वेतन व्याज नफा यांचा यांच्या यांचे मोबदले कसे आता हे जे चार उत्पादन घटक आहे त्याच्याबद्दल त्यांना मोबदला दिला जातो तो मोबदला कशा स्वरूपात असतो तर खंड वेतन व्याज नपा या स्वरूपात असतो पण याची निश्चिती कशी करायची म्हणजे हे जे मोबदले ते कसे द्यायचे याचा अभ्याससुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हणतात मूल्य सिद्धांत असंही म्हटलं जातं किंवा किंमत निश्चिती किंवा किंमत सिद्धांत असेही म्हटलं जातं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सूक्ष्म आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान लहानपण आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो म्हणजे सूक्ष्म लहान लहान घटकांच्या आर्थिक घटकांच्या आर्थिक घटकांच्या वर्तनांचा अभ्यास करण्यासाठी हे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडतं त्यानंतर आहे मर्यादित साधनांच्या कार्यक्षम वापरासाठी जे साधनसामुग्री उप उपलब्ध आहे किंवा जी साधनं उपलब्ध आहे त्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उपयोगी पडतं त्यानंतर आहे कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात उपलब्ध साधनांचा म्हणजे जे उपलब्ध साधना आहे त्याचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल आता समाजाचे महत्तम म्हणजे काय जास्तीत जास्त कल्याण किंवा जास्तीत जास्त समाधान कसे साधता येईल याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे जे सा, जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा समाजासाठी समाजातील व्यक्तींच्या व्यक्तींना जास्तीत जास्त समाधान त्यांचं कसं दिलं देता येईल याचा अभ्यास सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध प्रारूपे निर्माण केली जातात प्रारूपे म्हणजेच आता इथं प्रारूपे म्हणजे सिद्धांत आपण बघितलं गृहित सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप सांगताना त्याच्यामध्ये गृहित हा घटक होता त्याच्यामध्ये वेगवेगळे सिद्धांत मांडण्यासाठी गृहित उपयोगी पडत होती काही गोष्टी गृहीत धरल्या जात होत्या तसंच इथं सिद्धांत किंवा प्रारूपांची निर्मिती ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केली जाते त्यामुळे काय होतं वेगवेगळे सिद्धांत मांडल्यामुळे काय होतं की अर्थव्यवस्थेतील जी गुंतागुंतीची परिस्थिती आहे ती समजण्यास मदत होते या सूक्ष्म म अर्थशास्त्रामुळे मand... आपल्याला ते काय होतं विविध सिद्धांतांची निर्मिती करताना गुंतागुंतीची परिस्थिती अर्थव्यवस्थेत कुठे निर्माण झाले का ते समजण्यास मदत होते आता हे झालं सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आता ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही मुख्यतः चार घटकामध्ये विभागलेली आहे त्याच्यातील पहिला घटक आहे वस्तू व सेवांची किंमत निश्चिती दुसरा आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती तिसरा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आणि चौथे आहे आर्थिक प्रश्नांचे विवेचन आता ह्या चार मुख्य पॉईंटमध्ये सुद्धा काही उपपॉइंट आहेत म्हणजे आता पहिला पॉईंट आहे वस्तू व सेवांची किंमत निश्चिती याच्यामध्ये ही वस्तू व सेवांची किंमत निश्चिती कशी ठरवली जाते तर त्याच्यासाठी मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण याच्या आधारे या, या वस्तू व सेवांची किंमत निश्चिती केली जाते किंवा उत्पादन घटकांची किंमत निश्चिती करताना कोणत्या घटकांचा उपयोग होतो तर त्याच्यामध्ये भूमी श्रम भांडवल संयोजक हे चार घटक याच्यामध्ये चा महत्वाचे असतात किंवा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत मांडताना हे तीन घटक उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या तीन घटकांचा या सिद्धांत आर्थिक कल्याणाचे सिद्धांत मांडताना उपयोग होतो ही अशी याची व्याप्ती या चार मुख्य घटकांमध्ये विभागलेली आहे आता याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे पाहू त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे वस्तू व सेवांची किंमत किंमत निश्चिती आता याच्यामध्ये वस्तू व सेवा आता वस्तू वस्तू म्हणजे काय तर ढोबळमानाने आपण म्हणू शकतो की वस्तू म्हणजे जी आपल्याला ज्या ज्याला आपण स्पर्श करू शकतो किंवा जे आपण स्टोअर करू शकतो साठवणूक करून ठेवू शकतो त्याच्यामध्ये आपण सांगू सांगू शकतो की अन्नधान्य असेल किंवा कपडे किंवा पेन पेन्सिल या गोष्टी आपण काय करू शकतो स्टोअर करू शकतो याला आपण वस्तू म्हणू शकतो म्हणजे जे आपल्या वापरासाठी उपभोग घेण्यासाठी ज्याचा ज्याची मदत होते ते त्या वस्तू आणि दुसरा आहे सेवा आता सेवामध्ये क सेवा म्हणजे काय तर किंवा सेवा मध्ये काय काय येतं तर ज्या आपण स्टोअर करू करून ठेवू शकत नाही आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो परंतु त्याची साठवणूक करून ठेवू शकत नाही मग याच्यामध्ये आपण इंटरनेट असेल किंवा डॉक्टर असतील किंवा हॉटेल असेल हॉस्पिटलमध्ये किंवा शिक्षक असतील यासारख्या गोष्टीतून यासारख्या क्षेत्रातून आपल्याला काय मिळते सेवा मिळते मग आता या वस्तू व सेवांची किंमत निश्चिती कशी केली जाते तर याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा या दोन दोन मुख्य संकल्पनांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो आता वस्तू व सेवांच्या किंमती कोणत्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या मागणी व पुरवठ्याच्या संतुलनातून संतुलन म्हणजे काय समतोल याच्यावरून ठरवली जाते म्हणजेच काय वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास या सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये केला जातो आपण आता बघितलं मागणीचे विश्लेषण म्हणजे उपभोक्त्याचे वर्तन आणि मागणी पुरवठ्याचे विश्लेषण म्हणजे उपभोक्त्याचे वर्तन म्हणजे ह्या वस्तू व सेवांची किंमत निश्चिती ह्या मागणी व पुरवठ्याच्या संतुलनातून होते मागणी कशा आहे एखाद्या वस्तूची मागणी कशा प्रकारे होते किंवा त्याचा पुरवठा कशा प्रकारे केला जातो याच्या समतोला समतोलातून या, या वस्तू व सेवांची किंमत निश्चिती होते आता हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल त्यानंतर दुसरा पॉईंट आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आता उत्पादन घटक आता कोणत्याही वस्तूचं जर उत्पादन घ्यायचं असेल उदाहरणार्थ आपण साखरेचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चार घटक महत्त्वाचे असतात म्हणजे त्याच्यामध्ये भूमी श्रम पहिला घटक आहे भूमी दुसरा घटक आहे श्रम तिसरा भांडवल आणि संयोजक हो हे चारही घटक कोणत्याही वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी महत्वाचे असतात मग या चार घटकांच्या आधारे आपण काय करत असतो उत्पादन आपल्याला उत्पादन मिळत असतं मग या उत्पादन घटकांच्या किंमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजे भूमीला आता या चार घटकांच्या उत्पादन घटकांच्या वापराबद्दल काय केलं जातं त्यांना मोबदला दिला जातो तर तो कशा पद्धतीमध्ये तर भूमीसाठी खंड असेल श्रमासाठी वेतन असेल भांडवलासाठी व्याज असेल संयोजकासाठी नफा असेल या या चार घटकांचं या चार प्रकारामध्ये काय केला जातो त्यांना परतावा मिळत असतो आता हे एका उदाहरणाद्वारे आपण बघूया समजा एखादी उद्योगसंस्था आहे किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी एखादी उद्योगसंस्था उभा करायचे आता याच्यामध्ये हे चार घटक कसे उपयोगी पडतात तर ही उद्योगसंस्था स्थापन करण्यासाठी जी जमीन वापरली जाते म्हणजेच काय भूमी हा पहिला घटक आला त्याच्यानंतर ह्या फॅक्टरीमध्ये किंवा ह्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी मजूर आले म्हणजे त्यांचं काय आलं तिथं श्रम आलं त्यानंतर याच्यामध्ये आ, आ, उत्पादन घेण्यासाठी भांडवल आलं म्हणजे गुंतवणूक करावी लागणार आणि हे जे ही जी कंपनी आहे किंवा ही जी उद्योग संस्था आहे याचे प्रशासकीय अधिकारी किंवा याचे जे, जे मालक असतील किंवा जे भा, भागीदारी असतील किंवा एखादे धोरणात्मक निर्णय घेण्या घेण्याचा ज्याच्याकडे अधिकार असेल त्यांना काय आपण संयोजक म्हणतो मग ह्या चारही घटकाबद्दल त्यांच्या मालकांना काय केला जातो कि परतवा मोबदला दिला जातो आता तो कशा पद्धतीने तर भूमीसाठी काय भूमीसाठी काय देऊ शकतो तर जमिनीसाठी खंड म्हणजे रेंट श्रम कामगार श्रम करतात म्हणून त्यांच्यासाठी काय वेतन किंवा पगार भांडवल गुंतवणूक केले त्याच्यातून काय तर व्याज मिळू शकतं आणि जे संयोजक हो आहे याच्यातून काय मिळू शकतं नफा मिळू शकतं म्हणजे हे चारी घटक आहे उत्पादन चारी घटक घटक काय होतं किंमत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या चारही घटकांचा उत्पादन घटकांची किंमत निश्चिती करण्यासाठी उपयोग होतो आता त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजेच काय आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यामध्ये केला जातो मग त्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या घटकांतून आर्थिक कल्याणाचे सिद्धांत मांडले जातात एक उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता व एकूण आर्थिक कार्यक्षमता हे तिन्ही घटक या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये उपयोगाचे पडतात आता त्याच्यातील पहिलं आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे जी साधन सामग्री उपलब्ध आहे त्याचा महत्त्व म्हणजे जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे थोडक्यात काय जे साधनसामग्री उपलब्ध आहेत त्याच्यातून जास्तीत जास्त काय केलं जातं वापर केला जातो त्याच्यातून जास्तीत जास्त काय केलं जातं उत्पादन घडवून आणलं जातं त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे समाजातील सर्व घटकांचं जास्तीत जास्त समाधान होईल कसं होईल कशा पद्धतीने होईल यासाठी उत्पादन केलेल्या जे उत्पादन केलेल्या वस्तू आहेत त्याचं काय केलं जातं त्या वस्तू व सेवांचं त्या लोकांमध्ये वितरण करणे म्हणजेच काय उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता हो, ही कशा पद्धतीने केली पाहिजे याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो तसेच एकूण आर्थिक कार्यक्षमता एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय तर लोकांना ज्या वस्तू जास्त गरजेच्या आहेत एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे ज्या म्हणजे लोकांना ज्या वस्तू जास्त गरजेच्या आहेत आवश्यक आहेत त्यांची निर्मिती प्राधान्य न करणे आणि कमी महत्वाच्या वस्तूंची निर्मिती आवश्यकतेनुसार गरजेनुसार करणे होय यामुळे काय होतं की मूलभूत गरजा सर्वप्रथम भागवल्या जातील आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं आर्थिक समाधान किंवा आर्थिक कल्याण होईल हे चार घटक काय होते की सूक्ष्म अर्थशास्त्राचे व्याप्ती होते त्यानंतर पुढचं आहे मूलभूत आर्थिक प्रश्नांचे विवेचन आता मूलभूत आर्थिक प्रश्नांचे आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक प्र प्रश्नांचाच अभ्यास केला जातो याच्यामध्ये मूलभूत प्रश्न कोणते तर कोणत्या वस्तूंचं उत्पादन करावं कोणत्या यंत्रांच्या सहाय्याने वस्तूचे उत्पादन करावे उत्पादित वस्तू व सेवांचे वाटप कसे करावे वस्तूंचे उत्पादन आणि त्यांची वाटणी कार्यक्षमतेने होते का यासारख्या प्रश्नांचा यासारख्या लहान लहान मूलभूत आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हे सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्र उपयोगी पडतं म्हणजे हे आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे की लहान लहान आर्थिक घटकांचा संपूर्ण अभ्यास करणे म्हणजे याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत गट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ कुटुंब किंवा कामगार उद्योग इत्यादींचा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट एककाचा अभ्यास करते थोडक्यात अशी व्याख्या आपण करू शकतो की याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की लहान लहान घटकांचा अभ्यास करते आता ही तुम्हाला थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना किंवा व्याप्ती महत्त्व समजलेलं असेल थँक्यू